आमच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करतोय. सांभाळा तिला. सांभाळा. मामा, माझा वीणावर खूप प्रेम आहे. तिला कधी काहीही कमी पडू देणार नाही, कधीच नाही. नाही नाही नाही, आधी आम्ही कान पिळणार, मगच ह्याने सांगायचं. करेक्ट करेक्ट. नाही वीणा, सिरियसली जर तुझ्या काहीही मागण्या असतील ना, तर मान्य करून घेण्याचा हाच चान्स आहे. माग काय हवंय ते. अरे काय, थांबा थांब. हो माग भाई माग. प्रभास, तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलं तसंच आणि तेवढंच प्रेम तुम्ही तुमच्या गाण्यावर कराल. बघा, त्याला जर दुखलं ना तर पहिले तुम्हाला सुनावणारी वीणा वहिनी असेल. असू दे असू दे. नाही नाही पण खरं, अरे हो खरंच. म्हणजे नाही आता किती नाही म्हणायला गेलो तरी हिला सुद्धा खूप काळजी आहे ना तिच्या मांजरीची, आपलं बोक्याची. चिडकी मांजर चिडकी. थोड्याच वेळात सगळं सुखचित्र बदललेलं असेल. काय हो, उर्मी कुठे दिसत नाहीये, गेली कुठे? असेल इथेच कुठेतरी, ब्यात गेली तर जाऊ देत ना. अरे हो मम्मी आणि मंगळसूत्राची जबाबदारी तरी निदान घ्यायला हवी होती. आता हेही सांगून टाका, लग्न करायचंय का नाही? शैलेश बाप. बाबा काय चाललंय? मंगळसूत्राचं मी बघतो. अरे वहिनी, अगं वहिनी कुठे सापडलं मंगळसूत्र? हे माझ्या आईचं मंगळसूत्र आहे. बाबा आता सासरी चालली ना मी, मग आईचा आशीर्वाद नको का? हे मंगळसूत्र सतत मला तिची आठवण करून देत राहील. गुरुजी आपण
मी पडले ना रे तुझ्या प्रेमात खरच. काय चाललं तुझं प्रेम प्रेम? हे बघ, प्रेम लग्न या गोष्टींपेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी माझ्या आयुष्यात आहेत. तू मला मदत केलीस आणि त्याची योग्य ती किंमत मी तुला देणार आहे, दॅट्स इट. सो जेवढी तुझी लायकी आहे ना तेवढं तुला नक्की मिळेल. ₹15 लाख हे घे आणि गप्प बस. सॉरी कशाला? लग्नात रजनी तुझ्याशी ज्या पद्धतीने मुद्दाम मागत होती त्यासाठी. पण प्लीज शैलजा, तू दुर्लक्ष कर त्याच्याकडे. प्लीज तू विसरून जा सगळं. मनोहर, विसरून जायला मी मनात काहीच धरून ठेवला नव्हता. आणि ती तिच्या जागी बरोबरच आहे. आणि ती जे काही वागतीये, तिला जे काही वाटतंय ते अगदी करेक्ट आहे. हो, पण तरीही तिने प्लीज आपल्याला एकमेकांना एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय. इतकं एक्सप्लेनेशन अशी वेळ नाही आली अजून आपल्यावर. पण तरीही मधल्या काळात जी वेळ निघून गेली त्यामुळे जे अंतर निर्माण झालंय. झालं होतं मनोहर. पण वीणा प्रभासमुळे, त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या या नवीन नात्यामुळे आपण पुन्हा एकदा जवळ आलो. मनाने समजून घेऊ शकलो आपण एकमेकांना, नाही का? समजून घ्यायची गरज मला होती. तू तर तुझ्या मतांची प्रामाणिकच होतास, अजूनही आहेस. खरं सांगू, म्हणजे तू पुन्हा भेटेपर्यंत होतो, पण तू पुन्हा भेटलीस आणि सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आणि आपल्यातला गैरसमज दूर झाल्यावर तर काय? तर काय मनोहर? प्लीज शैलू, आपल्याला एकमेकांना इतकं एक्सप्रेशन द्यायला लागावं अशी वेळ अजून तरी आपल्यावर आलेली नाही. हो, वीणाला मिस करताय ना? आठवण येते ना तिची? पण ती कुठे लांब नाही गेली. आपण तिला बोलावलं ना ती अगदी पळत पळत येईल आपल्याकडे. समजूत करतेस माझी. आणि तुझं काय? तुला आठवण येत नाहीये वीणाची? फोन करूया आपण तिला बाबा. वेळी आहेस का तू उचित बाई? अग आत्ता गेली ना ती, आत्ता फोन तिला.
मी तुमच्यासाठी चहा करू का बाबा? हा म्हणजे तुमच्या वीणासारखा नाही जमणार मला, पण तरी आपली वीणा आता सासरी गेली ना, तिच्या हाताची चव आता त्यांच्या जिभेवर रेंगाळणार. त्या घरात आता खूप कौतुक होईल तिचं, लाड होणार, माणसं खूप चांगली आहेत का ती. शैलाताई तिला फुलासारखं जपणार आणि प्रभास सारखा मुलगा मिळायला भाग्य लागत खरंच. हो ना, नशीब काढलं नाही गिणार. हो ना बाबा, मग तुम्ही आता असं न करा, छान असा बरं. मी तुम्हाला नाही बघू शकत अस, आणि वीणाला तर अजिबात आवडणार नाही. अगं पण मी दुःखी नाही आहे, मी छान आहे, आनंदात आहे. पण कसं आहे कि तिच्या नसण्याची सवय व्हायला सुद्धा वेळ लागणारच ना ग. इतक्या वर्षाची सवय आहे, एका दिवसात कशी सुटेल सांग ना. मी मदत करते तुम्हाला, मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवते. हा म्हणजे माझ्या आता चहा वेगळी चव, वीणाची सवय सुटायला मदत होईल ना. तर सुरुवात माझ्या चहा पासून. मी चहा घेऊन येते. कारण तुम्ही इतक्या लवकर प्रेमात पडलात काय, आतूने तुम्हाला परमिशन दिली काय, तुमचं लग्न झालं काय, सगळं एकदम झटपट. पण वीणा वहिनी, तुमचं लग्न झाल्यामुळे जितकी मी एक्साइटेड आहे ना, तितकं कोणीच नाही. कारण तू जे जेवण बनवतेस ना, ते आता मला रोज खायला मिळणार आहे. रोज रोज नवीन नवीन चविष्ट पदार्थ. ही काय कमाल जेवण बनवते वहिनी. एक मिनिट, तुला कसं कळलं ही कमाल जेवण बनवतो? अगं ते म्हणतात ना शीतावरनं भाताची परीक्षा. अगं मागच्या वेळेला हिनी गोड गाजराचा हलवा केला होता, आठवतंय? त्याच्यावरनच मला कळलं होतं कि हिच्या हाताला एकदम सॉलिड चव असणार. ए वहिनी, मला तुझ्याकडनं तो हलवा शिकायचाच आहे. हा ए वहिनी, तू उद्याच का ना तो ब्रेकफास्टला? ओ मिकी मॅडम, शांत व्हा जरा, शांत व्हा. माझी बायको लगेच उद्यापासून तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवणार नाहीये. आणि जेव्हा केव्हा ती बनवेल, तेव्हा ती सगळ्यात आधी माझे फेवरेट बटाटे वडे बनवणार आहे. नाही यार दादू, प्लीज. संगमनेरची स्पेशल डिश. हा बाबा, हे पण चालेल. वीणा काय म्हणायचे? अहो आजोबा, नाही हो गाजर हलवा. तुम्हाला माहित नाही तुम्ही त्या दिवशी खाल्ला ना. एक मिनिट बाबा, मी का काय चाललंय? तिला आज तर येऊ द्या. राईट, एक मिनिट थांब. वीणानी माझा हट्ट आत्ताच्या आत्ता पुरवायचा आणि मग माप ओलांडायचं. आधी मला तुझ्याकडनं उखाणा ऐकायचा आहे, मग माप ओलांड. तू करेक्ट आहे वीणा वहिनी, उखाणा तर मस्ट आहे. मस्ट मस्ट वीणा, चल. अगं घे ना, कमान कमान, चलो चलो, कमान कमान. वीणा वीणा वीणा. एक मिनिट, मी काय चाललंय? क्रिकेट आहे का इकडे? थांब जरा, घेणार आहे ती उखाणा. घे ग. एकादशीची वारी, भक्तांसाठी पर्वण. एकादशीची वारी, भक्तांसाठी पर्वणी. प्रभास माझा सखा आणि मी त्यांची रुक्मिणी. ए कुठे झाला? तुला पण घ्यायचा उखाणा. मी उखाणा? नाही मी नसतो घेत उखाणा वगैरे. हा ठीक आहे, मग बाहेरच बस. हा चालेल, बाहेर जातो. प्रभास, तसं चालायचं नाही. अरे एवढी छान गाणी तू लिहितोस, साधं एखादं उखाणा नाही तुला घेत आहेत? मग काय दादू. आजोबा आजोबा, गाणी वेगळी आणि उखाणा मी. चल चल, घे 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 उखाणा, घे चल.
घे बरं उखाणा प्रवास घ्या ना. ठीक आहे तिचं बरोबर ऐकणार. म्युझिकच्या रिहर्सलला जायचो मी कधी कधी लेट. ऐका म्युझिकच्या रिहर्सलला जायचो मी कधी कधी लेट पण आता वीणा बरोबर लग्न करून झालो ना मी सेट. शी दादू सिरियसली मिकी गप्प बसशील का जरा. वहिनीचाच बेस्ट होता. अरे माझी बायको आहे ती ऑफकोर्स असणारच. चला आता राईट सरकार चला. हो राजे. मिहिर मी कायम प्रभासला सांगायचं मिहिर तुमचा भाऊ आहे तुमच्यात काहीतरी गैरसमज झाले असते पण आज तुम्ही जे काही वागताय ना ते खूप चुकीचं आहे. काय करायला हवं मग. तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या पण प्रभास आणि आतोशी प्लीज असं वागू नका. विणा हात हात प्रभास हात जोडते विणा. काय करतेस तू. हा काय करतेस विणा हात नको जोडूस तू. एक तर तू पहिल्यांदा माझ्याकडे काहीतरी मागितलंयस आणि मी तुला देणार नाही असं होईल का. ठरलं डन 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 डन. मी इथून पुढे आत्या आणि प्रभाशी असं वागणार नाही. आई बाबा तुम्ही सुद्धा आत्या आणि प्रभाशी नीटच वागायचं कळलं का. फक्त माझी एक अट आहे एकच. आत्ताच्या आत्ता आत्याने माझ्या पायावर डोकं ठेवायचं. डोकं ठेवून तिचं नाक रगडायचं. आणि माझी माफी मागायची. दादू हे बघ प्लीज प्लीज जरा शांत हो. हे बघ लगेच रिॲक्ट नको होस नाहीतर ना उगाच काहीतरी चुकीचं होऊन बसेल. जरा शांत डोक्याने विचार कर ना प्लीज. वहिनी मी आणि गँग मिळून ही खोली सजवणार होतो. खूप एक्साइटेड होतो आम्ही सगळे. वहिनी खरंच वाटलं नव्हतं का आता काहीतरी होईल आज. सॉरी तुला हे सगळं बघायला लागलं आणि नेमकं आजच्याच दिवशी. पण मला माहिती आहे की आज जे काय झालंय ते खूप भीषण आहे. पण तुमच्या लग्नाचा पहिला दिवस आहे. थोडं चिअर अप करा ना दोघं. आय नो खरंच कठीण आहे पण ऍटलीस्ट ट्राय. मी निघते. काळजी घे स्वतःची आणि दादूला शांत कर प्लीज. मी खोलीतच आहे काही लागलं तर हाक मार मला. बाय दादू. प्रभास प्लीज शांत व्हा.
सगळी ना माझी चूक आहे, सगळी सगळी माझी चूक आहे. त्या मीरला ना तू सोबत एकटं सोडायलाच नव्हता हवं मी. हे सगळं झालंच नसतं ना. ना म्हणजे त्या मीरने अत्तूच्या डोक्यात काही भरलं असतं, अत्तूने तुला चेक द्यायचं ठरवलं नसतं, आणि हे सगळं सुद्धा झालं नसतं. तुमचं नाही माझं चुकलं. यात सगळी चूक फक्त माझी आहे. तो ब्लँक चेक जर मी त्यांना नीट दिला असता तर हे सगळं घडलंच नसतं ना. म्हणजे ब्लँक चेक सारखी एवढी मोठी आणि महत्वाची गोष्ट मी विसरूच कशी शकते. हरी काका, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग छोटी मालकी. तुम्हाला काय हवं होतं का? मला आवाज द्यायचा ना, मी आलो असतो. नाही ठीक आहे. हरी काका, साखर कुठे ठेवली? इथे. आणि चहापत्ती? ते काय छोटी मालकीन, तुम्ही काय करताय? मी आहे ना. हरी काका ऐका ना, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्लीज तुम्ही मला छोटी मालकीण बाई वगैरे नका म्हणू. तुमच्या मुलीसारखी आहे मी. मला वीणा हाक मारा बरं तुम्ही. नाही हो, प्रभास दादाच्या बायकोला असं कसं हाक मारणार? काका मी सांगते ना तुम्हाला, मला वीणा हाक मारा. आणि दुसरी गोष्ट, प्लीज अहो जाओ वगैरे नका म्हणू. तुमच्या मुलीला तुम्ही असं अहो जाओ केलं असतं का? बरं, मी सगळ्यांसाठी फर्स्ट क्लास चहा ठेवते, तुम्ही घेणार? अगं पण वीणा मी करतो की. काका आता सून आहे की ना मी या घरची, त्यामुळे स्वयंपाक आणि बाकी सगळी कामं मी करणार. जसं मी माझ्या माहेरी करायचं तसं इथे सुद्धा करणार. हरी काका, माझ्यासाठी, ह्यांच्यासाठी आणि मिहीरसाठी सँडविच घेऊन या. पण सगळ्यांसाठी पोह्यांची तयारी केली, आता होतील ना पोहे. हे बघा, काल पर्यंत हे सगळं ठीक होत. वंश जे म्हणतील ना ते आम्ही इतके वर्ष खाल्ले, पण आता नाही, आता आम्हीच ठरवणार. आम्हाला जे हवंय ना तेच आम्ही खाणार. आणि हो, तुम्हाला जर सांगितलेलं कळत नसेल ना तर निघा. हो पण. हरी काका ऐका ना, मी बाकीच्यांच्या नाश्त्याचं बघते, तुम्ही तोपर्यंत त्यांच्या सँडविचचं बघा. लवकर घेऊन या खोली. गुड मॉर्निंग बहिणी. गुड मॉर्निंग हरी काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिहिका. गुड मॉर्निंग. बरं मिकी, मी ब्रेकफास्ट रेडी करते, तू पटकन तयार हो. तू कशाला करतेस? हरी काका आहेत ना. हरी काकांना जे सांगायचंय ना ते मी सांगितले. नवीन सुनेला इतकी कामं देतं का कोणी? नवीन सून का? मग बाहेर जाऊन बसायला सांग ना, इथे काय करते? हे बघ, ती तिच्या हौशीने इथे आली आणि नवीन सून आलीये म्हणून आम्ही आमच्या आवडीचं काही खायचंच नाही का? हरी काकांनी काहीतरी केलंच असेल ना, आज एक दिवस ते खा. तिला येऊन एक दिवस नाही झाला, तू हिची बाजू घेऊन माझ्याशी भांडतेस? तू विसरलीस का तू कोणाची मुलगी आहेस ते? चांगलंच लक्ष दे माझ्या. हे बघ मिहिका, उद्या जर काही झालं ना तर तुझ्या पाठीशी मिहीर उभा राहणार. बर, ठीक. अरे मनोहर, एक राय, आपल्या साष्ट्यांकडचं पण घेऊन जा ना कैरीचं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंडगार मस्त छान वाटेल. दादा, तुम्ही येता का माझ्या बरोबर? त्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही बे. अरे हे सगळं वीणाच्या काळजीपोटी बोलतोय. म्हणजे कसं आहे की आपल्याकडून काही कमी जास्ती झालं तर उगाच तिला बोलणी खायला नकोत ना म्हणून. दादा, तुम्हाला खरंच असं वाटतं का की ती माणसं तशी आहेत? नाही रे, नाही. सदावर्तींकडची मंडळी खूप चांगली आहेत रे. पण कसं आहे, बापाचं काळीज आहे, मुलीची काळजी वाटणारच ना. म्हणजे त्यांच्यावरती संशय म्हणून नाही आम्ही आपला सहज. तुमचं अगदी बरोबर आहे. पण दादा, वीणाला त्रास होईल असं प्रभास काहीच नाही करणार, काळजी करू नका. येऊ मी? हो ये. तेल आणि पण लक्षात आहे, लक्षात ठेव, लक्षात ठेव. हे बघा, हे कसे आहेत कानातले? नाही नाही.
हे सांगा हे ठीक आहे ठीक आहे हे सांगा हे कसे दिसतात त्यापेक्षा ते मगाचे बरे होते पण अजून ट्राय करायला काय हरकत आहे ना बरोबर आहे नुसतं बरोबर नका म्हण हा मी जे दाखवते ना ते नीट लक्ष द्या त्याच्यावर हे कि हे दोन्ही छान आहेत अहो बघा ना माझ्याकडे लक्ष दे इथे तुझ्याशिवाय आतापर्यंत इतर कोणाकडे लक्ष दिलंय का मी बरं ठीक आहे हे बघा मला आता सांगा हे चांगलेत का हे चांगले हे पण मला असं वाटतंय की हे जास्त मॅच होत हे गाल नाही पण हे नको हे जरा छान आहेत हे हलके आहेत मी एक काम कर या कानात दोन त्या कानात दोन असे घाल दोन्ही मस्त दिसेल काय वेड्यासारखे बडबडताय हो मी वेड्यासारखं बोलतोय तूच मगासपासून काहीतरी वेड्यासारखं बोलतेस मला हे चांगले का ते चांगले काय चाललंय तुझं काय कानात बघायला आता उशीर होतोय नवीन फर्मच्या ओपनिंगला मालकालाच उशीर झाला असं नको व्हायला चला ना आपल्या कंपनीची पूजा विसरलात का करेक्ट चला हे बघ मी तर केव्हाचीच रेडी आहे ह्यांचंच आपलं काहीतरी चाललंय मी काय करू सांग आता तू नुसते फिदी फिदी हसत बसलात त्यापेक्षा कानातले कोणते घालू हे सांगितलं असत ना तर केव्हाचेच बाहेर पडलो असतो मला दाखव मी करतो फायनल मला दाखव हे बघ हा मी तुला घालून दाखवते कानातले हे बघ हे कसे दिसतात हा हे मस्त आहेत छान आहेत हा आणि हे बघ हेच जे घातलेत ना तेच छान आहेत अरे पण हेच आयुष्यभर मला जमलं नाही माहितीये मला चला 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 ते घाला पटकन चला चला हा रिकाम टेकडे गिटारच्या तारा खाजवायच्या मंदिरात गायच हाच उद्योग बस बाकी काही नाही आपल्याला मोठा बिझनेस सांभाळायचा आहे चल 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 चला वीणा तू नेहमी मलाच का थांबवतेस त्या मीरची लायकी माहितीये ना तुला प्रभास प्रभास तुम्ही आधी शांत व्हा बरं अगं असा कसा शांत होऊ शांत व्हा प्रभास मी तुम्हाला काय सांगितलं होतं समोरच्याने त्याची लायकी सोडली तरी आपण आपली लायकी सोडायची नाही तुम्ही आधी शांत व्हा मी तुला नाश्ता देऊन येते तुम्ही पोहे खाऊन घ्या आले आहे ना मी बोलवतो तिला तुम्ही बसा मी नाश्ता घेऊन येतो तुमच्यासाठी नाही मी घरून खाऊन निघालोय तू फक्त वीणाला बोलव आणि ती तयार नसेल ना तर तिला पटकन आवरायला सांग मी तुम्हाला घरी न्यायला आलोय तिकडे दादा अस्वस्थ झालेत वीणा घरी कधी येते म्हणून वीणा जर अशा अवस्थेत तिकडे गेली आणि तिला जर कोणी असं उदास बघितलं तर लगेचच सगळ्यांना कळेल प्रभास काय रे कुठल्या पुढे चिंतेत पडलास तू मामा म्हणजे कालच ती इथे आली अजून सेटल होतीये ना ती इथे जरा म्हणजे दमछाक होईल तिची म्हणून बाकी काही नाही ओ दमछाक रिहर्सल ना बरे तिची दमछाक नाही झाली अच्छा म्हणजे बायकोला घराबाहेर पडूच द्यायचं नाही असा निश्चय केलेला असतो काय नाही मामा नाही असं वीणा
वीणा रमली काय इकडे? मामा तुम्ही एक काम करा, तुम्ही आत या आणि तुम्हीच विचारा वीणाला. चला गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू इथे कसे काय? अगं हो, जावई आणि लेकीला जेवणासाठी घरी न्यायला आलोय. आणि ही मिठाई तुमच्या करता. मी ही कला खूप आवडते म्हणाली होती, तिच्या करता खास आहे. थँक यू. आणि हे हे ठेव, ह्याच्यात कैरीचं पण आहे आणि बाबांसाठी खास आयुर्वेदिक गुडघ्याचं तेल आहे, दादांनी पाठवलं. अरे वा. बर सॉरी, माझ्या डोक्यातनच गेलं की हे दोघं जण तिच्या माहेरी जाणार आहेत. मी त्यांच्यासाठी काही बनवलंच नाही न्यायला, पटकन काहीतरी बनवते. आतू तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुम्ही पुढीत साखर बांधून जरी दिली ना तरी ती बाबांसाठी खूप आहे. आणि छोट्याशा पुढीतही भरपूर प्रेम साठवता येत हो की नाही मामा? खरे खरच वीणाच्या रूपाने माझ्या घरात लक्ष्मीच आली आहे. कंपनीची पूजा खूप छान झाली. सॉरी आमच्या कंपनीची पूजा खूप छान झाली. आणि गंमत माहिती का तुला, इथे सगळ्या गोष्टी आईने अगदी तिच्या मनाप्रमाणे केल्या आणि त्या तिला छान जमल्या सुद्धा. मला माहिती नव्हतं ग तू सोडून आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी छान मॅनेज करता येतात ते. आणि सिरियसली त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केल्या. अर्थात तुझी आठवण आली आम्हाला. थोड्या वेळासाठी असं वाटलं की तू इथे असतीस तर बरं झालं असतं. पण मग तू इथे असतीस तर मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या मनाप्रमाणे करता आल्या नसत्या ना. बरंच झालं तू नाही आहेस तिकडे. बरं माझा स्टाफ सुद्धा एकदम खुश आहे. सगळं फ्रीडम दिलंय मी त्यांना. स्वतःची कंपनी, त्याचा रुबाब, त्याचा रुतबा, स्वतःची कंपनी असण्याचा अभिमान काय असतो आणि तुला काय फिलिंग येत असेल ना, हे सगळं आज मी अनुभवलंय. तुझ्याकडूनच बाळकडू घेतलं ह्या सगळ्या गोष्टींच. डोंट वरी, अगदी तुझ्या पावलांवर पाऊल ठेवून कंपनी चालवेन मी. झालं तुझं बोलून, आता पुन्हा फोन करू नको. नाही माझं माझ्या कंपनी बद्दल बोलून झालंय, आता तुझ्या कंपनी बद्दल बोलायचंय. आता यांनी नवीन काही गोंधळ नसेल ना घातला? काय आजची तारीख काय आत्या, बघितली नाहीस? आज पगाराचा दिवस आहे. विसरलीस ना? नाही मला अपेक्षित होतच. एवढी टेन्शन आहे तुझ्या डोक्याला, त्याच्या आधी तू प्रभास आणि वीणाच्या लग्नात बिझी होतीस, एवढ्या सगळ्या व्यापात पगाराची तारीख विसरणं अगदीच स्वाभाविक आहे. मी मान्यच करतो, पण टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, मी बघ लगेच तुला आठवण करून दिली आजचा दिवस पगाराचा आहे ते. बाय द वे, मी आठवण का करून दिली हेही तुला कळलं असेलच. अगं आज आपल्या कंपनीच्या एम्प्लॉईज मध्ये चर्चा असेल ना, आज पगार मिळणार की नाही मिळणार याच. उर्मी, मला आत्तूने जो चेक दिला होता तो तू मिहीरला का दिलास? काय कोणता चेक? मला काही माहिती नाही आहे याबद्दल. उर्मी ऐक ना, मला सगळं माहिती. मिहीरने मला सगळं काही सांगितलं, त्याच्यामुळे मला खरं सांग. नाही, ही काही खरं सांगणार नाहीये. आपण हिला पोलिसात देऊयात ना. एक मिनिट, पोलीस काय डायरेक्ट? हे बघ, मी काही ना चुकीचं केलेलं नाहीये.
मी जे काही वागले जे काही केलंय ना ते त्याच्या सांगण्यावर न केलंय. उर्मी सविस्तर सांगशील मला काय झालंय ते. हे बघा मी घेतला चेक पण पैसे मी नाही काढले. मी तो चेक घेतला आणि मीरच्या हातात दिला. मला नाही माहिती की त्या चेकचं त्याने पुढे काय केलं. माझा काही संबंध नाहीये. प्लीज प्लीज मला पोलिसात देऊ नका. ठीक आहे नाही देणार तुला पोलिसांमध्ये पण तू हीच कबुली माझ्या घरी येऊन द्यायची तरच. ते पण आपल्या घरी काही सांगू नका. प्लीज प्लीज रिक्वेस्ट करते. सॉरी बाय.